एका ऐतिहासिक घडीमध्ये होतोय. सर्वांच्या दरावर सप्तशृंगी मातेचं मंदिर आहे आणि मातेच्या दर्शनाच्या नंतर कुणाच्याही व्यक्तिगत किंवा सार्वजनिक जीवनामध्ये काही कमतरता झाली तर त्यांना आत्मविश्वास देण्याचं काम मातेच्याकडून केलं जातं. महाराष्ट्राच्याच नाही तर आजूबाजूच्या राज्यातनं सुद्धा सज्जन या ठिकाणी लोक येत असतात आणि ज्यास नगरीमध्ये आपण जमलं जमलं कशासाठी की सर्वसामान्य लोकांच्या सामान्य कुटुंबाचं देशाने शिक्षक असलेले ते धुरले यांना देशाच्या लोकसभेमध्ये पाठवावं या भीतीनं आपण या ठिकाणी जमलो. तुमच्या जिल्ह्यामध्ये दोन जागा आहेत आणि दुसरी जागा सुद्धा मोठ्या मतांनी लोकांनी निवडून द्यावं अशी जी जागा आहे ती राजाभाऊ वाजेंची. राजाभाऊ वाजे आणि भगिने गुरुजी या दोघांना नाशिककरांनी निवडून द्यावं ही विनंती करण्यासाठी आम्ही सगळे उभे आहोत. हा जिल्हा चांगल्या गोष्टीला पाठिंबा देणारा जिल्हा आहे. ज्याचा उल्लेख जयंतांनी केला 1980 साली या जिल्ह्याच्या सगळ्याच्या सगळ्या जागा आम्हा लोकांनी निवडून देण्याचा एक विक्रम नाशिककरांनी केला तो नाशिकच्या इतिहासाचा महत्त्वाचा भाग असेल पण आम्हा सगळ्यांच्या व्यक्तिगत जीवनात कधीही विस्मरण होऊ शकणार नाही अशा प्रकारचा निर्णय आपण लोकांनी त्या काळामध्ये घेतला होता. आज ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. हा सगळा भाग उत्तम शेती करणार आहे, आदिवासींचा सुद्धा भाग आहे. जसा मी उल्लेख सप्तशृंगी मातेचा केला तसं या ठिकाणी आणखी एका व्यक्तीचं स्मरण झालं होतंय आणि ते म्हणजे रावसाहेब थोरातांचे. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अतिशय मोलाची कामगिरी ज्यांनी केली आणि या जिल्ह्यात खेड्याभागाच्या मुला मुलींना ज्ञानगंगा पोहोचवण्याच्या कामाच्यासाठी जी शैक्षणिक संस्था अत्यंत उपयोगी आहे त्या संस्थेचे संस्थापक याच गावाचे याच परिसराचे ही गोष्ट आम्हा लोकांच्या अंतःकरणात कायमची राहणार आहे. निवडणुकाचा आल्यास काही भागाच्या निवडणुकीच्या प्रक्रिया सांगते अमोल कार्यांच्या भागातली निवडणूक सांगते माझ्या भागातली निवडणूक सांगते त्याचे पहिले काही टप्पे सांगते आता आणखीन काही टप्पे आहेत आणि त्याचा एक महत्त्वाचा टप्पा त्याचा निर्णय सुद्धा सगळ्यांना घ्यायचा आहे. आणि माझी खात्री आहे की ज्या पद्धतीने मी पोलिंगची निवडणूक बघितली की त्या ठिकाणी काही भागात आदिवासींचं मत आणि बऱ्याच भागात उत्तम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा भाग या दोन्ही घटकांनी प्रचंड उत्साहाने पोलिंगच्या पाठीमागं आपली शक्ती उभी केली त्याची कल्पना माझ्या सरकार आहे आणि त्याची पुनरावृत्ती नाशिक जिल्ह्यात येईल असं म्हणलं तर त्यामध्ये अतिशयोक्त होणार नाही. शेती उत्तम करावी
स्वस्त करावेत आणि तयार केलेला माल देशाचा आणि देशाचा व्याय सुद्धा फसावा यासाठी मेहनत करणाऱ्या शेतकऱ्यांचा कार्याविषयी इमानदारांचा हा जिल्हा हा परिसर अनेक गोष्टीचे तयार करतात. उत्तम जायचे या ठिकाणी तयार होतात. उत्तम जाईंचा फी कसा घेतात. उसाचं फी सुद्धा काही फळदार घेतात. भाजी फळ आणि फुलं त्याचं फीक तुम्ही या ठिकाणी करता. एक शेतीवर नवी दिशा द्यायचा प्रयत्न या दिव्याची तरुण फिरी करते आणि ती इतरांनी सुद्धा फेरण्यात देते. मला ठाऊक आहे की अनेकांनी इथे फार चांगलं काम केलं. मला सह्याद्री संस्थेची आठवण होती. सह्याद्री संस्था या जिल्ह्यामध्ये श्री शिंदे आणि त्यांच्या सरकारने उभी केली आणि ही सह्याद्री महाराष्ट्रालाच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरच्या सुद्धा शेतकऱ्यांना शेतीमध्ये असताय त्यांना एक प्रकारचं प्रोत्साहन देण्याचं काम या संस्थेमध्ये केलं जातं आणि त्यामुळं तुमच्या जिल्ह्याचं नाव लौकिक हा सण देशामध्ये व्हायचं मोलाची कामगिरी त्या भागाच्या त्या संस्थेच्या शेतकऱ्यांनी केली. अनेक गोष्टी सांगता येतील पण मी त्याच्यात अधिक वेळ घेऊ इच्छित नाही. आज हा जिल्हा आदिवासींचा ओळखला जातो तर काही घटक त्यांना वनवासींचा जिल्हा असं म्हणतात. वनवासी नवीन आदिवासींची संभावना करणं हा एका दृष्टीने शेतकरी आदिवासींचा अन्याय. ज्या लोकांना आदिवासींच्या संबंधीची आस्था नाही तेच लोक असा हक्काचा उल्लेख असतात. ठरवलं तर आदिवासी या देशाचा मालक आहे. जल जंगल आणि जमीन या तीन गोष्टी या देशाची संपत्ती आहे आणि या तिन्ही गोष्टीचा खरा रक्षक कोण असेल तर तो आदिवासी आहे आणि म्हणून त्या आदिवासीच्या संबंधी आस्था ठेवलं ही तुमची माझी जबाबदारी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा वाजव हे सोडून अन्य राष्ट्रीय संघटना असोत त्या सगळ्या संघटनेने त्या आदिवासींचं हे महत्व ओळखून त्याचा सन्मान करण्याची भूमिका घेतली. आज देशाचे प्रधानमंत्री या ठिकाणी आले असते त्यांचं भाषण मी ऐकलं. नेहमीप्रमाणे त्याचे भाषण केलं काय सांगितलं असं आहे. कुणी देशाचा प्रमुख असो त्याची पहिली जबाबदारी ही आहे सर्व देशाचे सगळे घटक जात धर्म भाषा या सगळ्या गोष्टीचा विचार न करता ते एकसंध कसे ठेवतायच. हे प्रधानमंत्री पहिले प्रधानमंत्री असे की देशाच्या विविध जाती धर्माच्या लोकांच्या मध्ये ऐक्य निर्माण करण्याच्या साठी आपली शक्ती ही वापरण्याच्या ऐवजी ते यांच्यामध्ये अंतर कसं वाजेल याचा विचार त्या ठिकाणी करत आणि आजच्या भाषणामध्ये सुद्धा त्यांनी तसा विचार मांडण्याचा प्रयत्न केला. ऐका दृष्टीने अन्याय आहे देशाच्या ऐक्यावर समोर देशावर ती भूमिका त्यांनी मांडली. खऱ्या अर्थानं आमची अपेक्षा ही होती की आज या देशामध्ये या राज्यामध्ये या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये पाणी संस्कृती यशस्वी राहिला ज्याचा उल्लेख जयंतांनी केला. आज फार नाज फारचं पाणी असो जे गुजरातकडे जातं ते थांबून इकडे कसं येता येईल त्याचा अभिमान झाला आहे. जाणकार व्यक्तींचा वाढत अध्याय झाला आहे ते फाळणी आणू शकलो ते जिल्ह्यात घेऊ शकलो तर जिल्ह्याची फाळण्याची गरज सहज लागेल. एवढंच सगळे तर जिल्ह्याची गरज भागून
जर स्वामी काही शिल्लक राहिले तर लगेचचा सुद्धा विचार त्या ठिकाणी करता येईल. अशा प्रकारची योजना आज खऱ्या अर्थानं तातडीने करण्याची गरज आहे. तुम्हाला समजत नाही, गुजरातचा भागी जात असेल तर या राज्याच्या राज्यकर्त्यांनी लगेच भूमिका घेण्याचं कारण नाही. कदाचित नेतृत्वा देशाचं ज्यांच्याकडे त्यांच्या अर्थात काही सूचना असल्या तर मला स्वतःला व्हायची नाही. पण जर अशा सूचना असतील तर एका दृष्टीने नाशिक आणि महाराष्ट्राचा अन्याय आहे आणि हे आपल्याला त्याचा विचार करावा लागेल. मी त्याचा विचार करतोय की निवडणुकीची प्रक्रिया संपल्यानंतर नाशिक जिल्ह्याचे पाण्याचे संबंधी असता असलेले आणि नाशिक जिल्ह्याच्या भाग्याचा विचार करणारे जे जे कोणी सहकारी असतील त्यांची एखादी मैत्री बोलावी, त्यांचा मुलगा खर्च मांडावा, त्याचा अभ्यास काही लोकांनी केला. एक जाधव नावाचे जैनतज्ञ आहेत, त्यांनी त्याचा सखोल अभ्यास केला, त्याची माहिती मला आहे. अशा सगळ्यांना बोलावं, तिथल्या पत्रकारांना बोलावं, जाणकारांना बोलावं आणि या प्रश्नाच्या संबंधी एकदा तोडगा करण्याच्यासाठी काहीतरी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज आहे. हे वातावरण तयार करावं असं माझ्या मनात आजपासून येत आहे. ही निवडणूक संस्थेच्या नंतर प्रमुख लोक व्यासपीठावर जे आहेत ती शेतकऱ्या या जिल्ह्यातील त्या सगळ्यांना घेऊन एका महत्वाच्या प्रश्नावर आपण आग्रहाची भूमिका घेऊया. वेळ प्रसंगी संघर्ष करण्याची तयारी ठेवूया आणि तो प्रश्न म्हणजे पाण्याचा प्रश्न, त्याची आज अत्यंत गरज आहे. अनेक तालुके असेल मंगळासारखा भाग घ्या. कोणत्या तालुके सांगू, चांदूर तालुका घेऊ, असे अनेक तालुके असेल की आज पिण्याच्या भावण्याच्यासाठी लोकांचे हाल आहेत. शेतीच्या भावण्याच्या संबंधी आज लोकांचे हाल आहेत. आणि हे सगळे प्रश्न आपल्याला सोडवायला एकत्र राहावं लागेल आणि त्या भूमिकेचा विचार आपण निश्चितपणानं करूया. नाशिकच्या संबंधी अनेक गोष्टी सांगण्याच्या सारख्या आहेत, पण मी काय अधिक बोलून तुम्हाला सगळ्यांचा या ठिकाणी वेळ घेणार नाही. तुम्ही फार मोठ्या संख्येने या ठिकाणी आहात. तुम्ही लोकांनी आज एक महत्वाचा राजकीय निर्णय घेण्याच्या मनस्थितीत आहात, त्याचा मला मनापासूनचा आनंद आहे आणि त्यासाठी चांगले उमेदवार या ठिकाणी दिले. प्रज्ञा गुरुजी त्यांच्या दृष्टीने अनेक माणसी तोंड द्यायची गरज नाही. एक उत्तम शिक्षक, हादाचा शिक्षक, तालुका भंडार समितीचं अनेक वर्ष ज्यांनी काम उत्तम रीतीने केलं अशी व्यक्ती आणि सगळ्यांनी मिळून ज्या वेळेला अनेक लोक या संबंधीचा विचार करत होतो त्यावेळेला शिवम शेके आणि काही सरकारांनी सांगितलं की आदिवासींचंच काम करावा, स्वच्छ आणि नेकीचा उमेदवार तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वेगळे गुरुचा विचार करा. मी त्यांनी ही जी सूचना केली त्याच्याबद्दल त्यांना अंतःकरणापासून धन्यवाद देतो. एका चांगल्या व्यक्तीला आज तुम्ही उमेदवार म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर दिलं. माझी खात्री आहे तुम्हा सगळ्यांच्या पाठिंब्याने मताचा विक्रम ते त्या ठिकाणी करतील. ठीक आहे, पुन्हा एकदा सांगतो, अधिक म्हणून आपल्या सगळ्यांचा वेळ घेऊच नाही. त्या संख्येने तासांचा तुम्हाला त्याबद्दल तुम्हा सगळ्यांना अंतःकरणापासून धन्यवाद देतो. माझे 200 दिवस. हॅलो, या ठिकाणी आदरणीय भगरे सरांना आदिवासी शक्ती सेना, आदिवासी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य यांनी जाहीर पाठिंबा त्या ठिकाणी दिलेला आहे. त्याचप्रमाणे नाशिक जिल्हा ईपीएफ पेन्शनर्स फेडरेशन यांनीही भगरे सरांना त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. मी त्यांचेही सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो. रामकृष्ण हरे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.